खडसतात, मात्र काय चुकलं ते जास्त ह्याच्यात नाही पण मात्र सांगतात. तुमचं आणि जयंत पाटलांचं वेगळं खास नातं आहे, तर जेव्हा तुम्ही राजकारणात असता किंवा आता मंत्रीपदावर हो तेव्हा त्यांच्याकडनं काही टिप्स तुम्हाला मिळतात का, किंवा ते तुम्हाला काही सल्ला सांगतात का की नाही प्रोजेक्ट असं कर तसं कर? नाही, सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यातून, त्यांच्या विधानसभेतल्या सगळ्या भाषणावरून हे प्रत्येक माणसाकडनं आपण काही ना काही शिकत असतो. अगदी मी विरोधकांकडूनही शिकतो, अगदी जयंत पाटील साहेबांचं तर आहेतच, पण बाकीचे अगदी दादा असतील, अगदी पवार साहेब असतील, सगळ्यांच्याच आचरणातून विचारातून हे निश्चितपणे आपल्याला जे जे काय घेता येणं शक्य आहे ते आपण घेतच असतो. मी तरी पण काही विशेष काय असं जयंत पाटलांचं तुम्हाला असं विशेष गुण वाटतो? हो, बाबांचा हा गुण आपल्याला उपयोगी पडतो. ते कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या विषय जर कुठला असेल तर एकदम खोलामध्ये जातात, असं वरवर त्यांचं असं कधी हे नसतं. प्रत्येक विषयाचा गाढ अभ्यास असतो. अगदी त्यांनी ग्रामविकास विभाग हाताळला, अर्थ खातं 9 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे, गृह विभाग होता, गृह खातं होतं काही दिवस, आणि आता इरिगेशन होतं. तर प्रत्येक विषयात मी बघायचो की खूप बारकाईनं जी जबाबदारी ते घेतील त्याच्या अगदी मुळाशी जाऊन अभ्यास हा अत्यंत सखोल अभ्यास कुठल्याही विषयाचा असतो. एकदा मी विधान परिषदेमध्ये होतो, आम्ही दोघंही होतो, संध्याकाळची वेळ होती, आणि काहीतरी अशासकीय ठराव का काहीतरी होता आणि संबंधित मंत्री काय नव्हते, त्यांना काय माहिती नव्हतं कुठला विषय, तर ते शेवटी ते कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांनी अचानक कुठला तरी विषय आला, बऱ्याचदा आपल्याला विषय आधी माहीत असतात कशावर बोलायचं आहे, पण ते अचानक दुसऱ्या खात्याचा विषय इतका व्यवस्थित त्यांनी विरोधकांना उत्तर देऊन शांत केलं की म्हणजे मामा तर आहेत, पण म्हटलं मामांच्यापेक्षा शेवटी एक संसदपटू म्हणून निश्चितपणे त्यांचा गुण हा घेण्यासारखा आहे. त्यांचा दुसरा एक गुण किंवा गाजलेला वाक्प्रचार म्हणजे करेक्ट कार्यक्रम, तर त्याचं काय तुम्ही घेतलं का मार्गदर्शन त्यांच्याकडनं काही? नाही, माझ्या विरोधकांचा सावश टप्प्यात आलं तर ते करेक्ट कार्यक्रम करतात. नाही, तुम्हाला सांगू का, मी 2.5 वर्षामध्ये विरोधकांचा खरंच कधी विचार केला नाही. बरं, मी 2.5 वर्षामध्ये फक्त आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काय कन्स्ट्रक्टिव्ह करता येईल, काय विधायक करता येईल, विकास कसा करता येईल, यांनी इतका झपाटून गेलो होतो की कुठल्या विरोधकाचा कार्यक्रम करावा किंवा विरोधकांना काहीतरी जेरीस आणून आपल्याकडे आणावं हा विचार माझ्या कदाचित ह्या विषयाला वेळही नव्हता माझ्याकडे. अच्छा, त्यामुळं 2.5 वर्ष मी फक्त विकास विकास आणि विकास आणि झपाटून फक्त लोकांना लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवायचं कसं येईल हेच मला समाधान देत होतं पुढच्या 2.5 वर्षात. लहानपणी किंवा राजकारणात असताना तुमचं चुकलंय असं तुम्हाला कधी खडसवलंय का त्यांनी? लहानपणी नाही, पण आता आता खडसवतात बऱ्यापैकी कधी. कशा संदर्भात खडसवत? एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही, पण जर काय चुकलं काय झालं तर खडसवतात ना, काय खडसवतातच. म्हणजे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला की राष्ट्रवादी, तुम शिवसेनेत गेली का, म्हणजे तुम्ही विचारून? त्यावेळेस नाही, आत्ता म्हणतो मी ह्या 2.5 वर्षात पक्ष बदल मध्ये मध्यंतरी बदलला होता. नाही नाही, तो पक्ष बदलला पण ते काही खूप भावनिक त्यावेळेस वातावरण झालं, पण शेवटी आमची नाळ ही राष्ट्रवादीशी पवार साहेबाशी जोडलेली आहे. त्यावेळेस 2014 शिवसेना सत्तेत असताना पण आम्ही पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आलो होतो. असं नाही की सत्ता आली म्हणून नाही आलो आम्ही, सत्ता यायच्या आधीच जेव्हा राष्ट्रवादीकडे सत्ता नव्हती त्याचवेळेस आम्ही परत राष्ट्रवादीमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे तो एक थोडासा इमोशनल थोडंसं हे झालं होतं त्यावेळेस जरा काय, पण असं ते खडसतात, मात्र काय चुकलं ते जास्त ह्याच्यात नाही पण मात्र सांगतात त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये. नाही, कधी कधी थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगतात.